निरंजन निरंजनी आम्ही बांधले घर काय म्हणतात ज्ञानोबराया निरंजनी आम्ही बांधिले घर कुठे बांधलंय निरसंजन आता त्याच्यात पुन्हा जर अंजन घालायला गेला तुमच्या जाणीवेच जमेल का ईश्वरी स्वरूप आहेतच तुमच्यात काहीतरी मार्ग शोधून काढून उगेच आहे त्याच्यात मिक्सचर करू नका आहे त्याच्यात मिक्सर करू नका आहे त्या अवस्थेमध्ये परिपूर्णतेने बोगा आहेच मी नसे ऐसे कौन ठिकाण असे परी प्राणीचे दैव कैसे जे मीच नाही म्हणती बघ निरंजनी अंजन लेई जत आहे आपुले निधान कैसे आपण चि जरा अजून निराळा दृष्टिकोन निरंजनामध्ये म्हणजे तृप्तीची अवस्था आहे त्याच्यामध्ये जी ओढ निर्माण झाली प्रेम निर्माण झालं मग त्याच्यामध्ये त्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर काय घडतंय आपले निधान कैसे आपण चि आहे मग पाहायला गेलं तर दुसरं काही दिसत नाही आपणच दिसतो एक आरशाची आरशे महाल आहे बरोबर आहे ना मध्ये बसला आहे तुम्ही शेकडो आरश आहेत पण शेकडो आरशामध्ये तुम्हाला तुमचंच रूप दिसेल कुठेही बघा मग एकदा त्या स्वरूपाच्या निरंजनावस्थेमध्ये जाऊन पोचल्यानंतर जेथे देखे तेथे ते तुझीच पाऊले ज्या ज्या ठिकाणी बघावं तिथे तिथे तुझंच प्रभू पावलायत म्हणून महाराज म्हणत आहेत विठ्ठलू कोणाला पाहिला हा पण काय विठ्ठलोशी काय मागतय सर्व सृष्टी बघितली मनाने पण मन जिथून उत्पन्न झालं त्या विठ्ठलाला पाहिल्यानंतर मन स्थिर झालं हम्म स्थिर झालं समचरण दृष्टी विठेवरी साजरी मागणं मागितलं ते ते माझी हरिवृत्ती राहो हम्म म्हणून पुढे जाऊया जरा निवृत्ती गारस्थ मांडलं आहे निष्काम अपत्य प्रसवत जाय काय म्हणतात बघा महाराज या ठिकाणी आमचे गुरु निवृत्तीनाथ यांनी हा ग्रस्त आश्रम मांडलाय ते निष्काम असून जगदादी अवस्थेमध्ये प्रसवत आहेत असे यथार्थ जाणले तर या आनंद प्राप्त होत निवृत्ती गारस्थ मांडलेला आहे इथे एक आता नीट लक्षात घ्या इथे देव आणि गुरु हे दोन मानलेले नाहीत हा प्रपंच कुणी मांडलाय नाही हा एवढा जो प्रपंच आहे कुणी मांडलाय निवृत्ती गारस्थ मांडलेली आहे ग्रस्त आश्रम मांडला एवढा अहो एक लक्षात घ्या परमार्थाचा सुद्धा आश्रमच आहे ना हा अहो आता हे बघा हे परमार्थी कार्य चाललंय पण सगळा ग्रस्त आश्रम जमा झाला आहे माझ्यासमोर याच्यातलं जवळजवळ बिगरग्रस्ती कोण आहे सगळेच ग्रस्ती आहेत ग्रस्ती शब्दाचा था अर्थ बायका मुलं नाही कोणच्या नाही कोणच्या तरी विचार आणि कल्पनेनी ग्रस्त आहेत तो ग्रस्ती माझा अर्थ कळला का कोणी स्वतःच्या तब्येतीने ग्रस्त आहे कोणी बायकोशी जमत नाही म्हणून ग्रस्त आहे कोणी नवऱ्याशी जमत नाही म्हणून ग्रस्त आहे कोणी पैसे नाहीत म्हणून ग्रस्त आहे कुणी मुलं नीट वागत नाहीत म्हणून ग्रस्त आहे कोणी खायला नाहीत म्हणून ग्रस्त आहे कोणी खाल्लेलं पचत नाही म्हणून ग्रस्त आहे ग्रस्तीच की जे बघावं ते कोणच्या नाही कोणत्या तरी कल्पनेने ग्रस्तच आहे तसा हा एवढा प्रपंच हां माझ्या निवृत्तीनाथांनी मांडलेला आहे म्हणले निवृत्ती गारस्त मांडले आहे निष्काम आपत्य प्रसवतच आहे आणि पण माझ्या निवृत्तीनाथांच्या बघा वृत्तरेचं स्थान जे निवृत्तीनाथ त्याच्यातून आता जे अपत्य होणार ते असं तसं होणार नाही निष्काम आपत्य प्रसवतच आहे जे घडेल ते साक्षी होऊन पाहणं बस निष्कामता निष्कामता हे संतांचं वर्णन आहे निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्या न कोटी रोकड्या लाईजे पाटो वाटी तईच होय बेटी हरिप्रियाची निष्कामता कम कर्म घडत आहे पण कोणची कामना मनात धरून कर्म करत नाही असतेच कामना पुढचं सांगतो पण हे असंच होईल असं ग्रहित धरून चालू नका घडण्याकरता प्रार्थना करा पण असंच घडेल असं कोणी सांगू शकत नाही देव जरी तुमच्या पार्टीला असला तरी विजय होऊन कसा पराजय होतो हेच महाभारत युद्धामध्ये कळतं महाभारत युद्ध काय शिकवतो तुम्हाला आणि काय दिसतं मला तेही दिसलं काय पांडव जिंकले हे तुम्हाला माहिती आहे ना हा पण शेवटी पिंडदान करायला कोणी शिल्लक राहिलं नाही त्या पोटातला एक गर्व राहिला परीक्षिती तो त्यांनी सांभाळला म्हणून काय फळ आता तो राहिलाचा आनंद मानावा का निजलेले सगळी पोरक कापली याचं दुःख मानावं काय मानावं सांगता का तुम्ही अमकं होईल म्हणून बरं का तो बघा तो स्वतः कसा आहे निष्काम आहे आता सर्वच तो नटलेला असल्या कारणाने जन्माला आला तरी तोच आणि गेला तरी तोच त्यामुळे त्याच्यात काही फरक पडत नाही कळलं का तुम्हाला नाही परमात्म्याला का लक्षात जे आपण म्हणतो अलौकिक अलौकिक का तो सर्वात असून सर्वात नाही कशात नाही तर सर्वात आहे पण कशात अडकलाय तर कशात अडकला नाही मी तुम्हाला सांगू का अडकला की दुःख वाटणीला आलं तुमच्या तृप्तीवर तुम्ही कोलीच ठेवलं असं म्हणावं नाही का पण न अडकणं इतकं सोपं नाही मी संसारिक असल्या कारणाने मला माहिती आहे बाकी कशात जरी जीव गुंतला नाही तरी असं कोणीतरी असतं की ज्याचा आपला जीव गुंतलेला असतो बाकी काही कशात काही जीव गुंतेला नाही कारण देवाने देऊन टाकलंय सगळं नाव लो पैसा विसा गुंतायचं काही कारण नाही असं तर कोट्यावधी हो रुपये मंदिराला दिलेच नसते काय जीव गुंतायचं काही कारण नाही तुम्ही सगळे पैन पैस साठवून ठेवता आणि माझ्यावर काही जबाबदारी का मंदिर बांधायची नाही का आता नव्या मुंबईमध्ये विठ्ठलाचं मंदिर तिथे नाहीच आहे नाही आहे म्हणून या वयात कार्यक्रम करतोय चला होऊन जाऊ द्या दिलंय थाकत, ताकद त्याची ताकद आहे त्याला लावा मंदिर उभं करा त्यानिमित्ताने विठ्ठल भक्ती वाढेल माणसं देवाला जातात नवस करतात खातात पितात पुन्हा देवाला जातात कळलं का तुम्हाला हम्म मोठं अवघड आहे अवघड आहे देवधर्म करायला जातात काय काय तर परमार्थ असा आहे देवधर्मच कापा कापीचा आहे कशाचा आहे देवधर्म कशाचा आहे बळी दिल्याशिवाय हा आता कशाचा देव धर्म, म्हणून महाराज म्हणाले अरे माझ्या निवृत्तीने निष्काम अपत्य प्रसवत आहे निष्काम कशाची इच्छा नाही जे घडेल ते बरोबर घडेल ते बरोबर पण नाही म्हटलं तरी थोडा त्रास होतोच बरं का मलाही होतो तुम्हालाही होतो अजून सांगू का माऊलीला सुद्धा झालाच की नाही म्हणता नाही म्हणता एकच उदाहरण देतून पुढे जातो जास्ती विषय वाढवत नाही हे बघा माऊलीला जर त्रास वाटला नसता तर ताटीचा दरवाजा का बंद केला असता ताठीचा दरवाजा का बंद केला असता त्यांना एवढं तरी वाटलं या जगाला कोणी दिलं नाही अशी ज्ञानेश्वरी मी दिली एवढं देण्याकरता मी आलो आहे पण माझं कुणाला बरं वाटत नाही काय गंमत आहे आपण ज्यांचं बरं करायला जावं मी तुम्हाला सांगू जीवनामधले मोठं दुःख कोणचं असतं आपण ज्यांचं बरं करायला जातो त्यांना आपलं बरं वाटत नाही याच्या इतकं अतृप्त अवस्था दुसरी कोणची नाही पण माझ्या निवृत्तीने अपत्य कसं निर्माण केलंय निष्काम अपत्य प्रसवत जाय निष्काम काही नाही आहे त्या अवस्थेमध्ये समाधानी आहेत झोपडीत राहिले तरी समाधान गावाच्या बाहेर काढलं तरी समाधान माझं बोलणं कळलं सिद्ध बेटामध्ये जाऊन राहिले तरी समाधान गावाने वाळीत टाकलं तरी समाधान शुद्धी पत्र दिलं तरी समाधान मुंज झाली नाही तरी समाधान कळलं गावाने जेवायला बोलवणार नाही तरी समाधान निष्काम अपत्य प्रसवत जाय म्हणून तुम्हाला मला या अभंगातून एवढं शिकायचं आहे आपल्याला ज्ञानवाराय बाराय बारा होत नाही पण अंश जरी आपल्याकरता मिळाला तरी आपलं सुख तेवढे अंशभर तरी मिळेल सुख मिळेल काही काही चांगली माणसं जी जुन्या काळातली आहेत ना चांगलं खाल्लेली ते म्हणतात चमच्यावर तूप वाढू नका एक थेंब वाडा पण साजूक वाडा काय म्हणतात हा डाळडा नका घालू चमच्या भर डावला डाळडा घालण्यापेक्षा एक थे मासा टाका साजूक तुपाचा तसं सा खंडीवर परमार्थ करण्याकरता आणि आयुष्यवर निष्कामता प्राप्त होण्यापेक्षा काही क्षण का होईना दिवसातून येत जरी निष्काम अवस्था प्राप्त झाली तर तो क्षण सुद्धा तुमच्या उद्धाराला कारणीभूत ठरेल थोडं थोडं जास्ती नाही त्यांना संत व्हायचंय म्हणून आयुष्यभर निष्काम आहेत आम्हाला संत व्हायचं नाही संतांचं होऊन राहायचं आहे माझं बोलणं कळलं का आणि म्हणून पुढे जाऊया त्रिभुवनी आनंद माये गे माये आपो आप परमानंद ओसंडता आहे मग काय जिकडे जिकडे बघा होते आनंदच 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 एक गोष्ट सांगतो मला नाव नाही लक्षात एक मुस्लिम साधू होते महान सत्पुरुष होते अनाल हक्क आहे मी देवाचा आहे मी देवाचा आहे मी देवाचा आहे कुठेतरी दे त्यांच्याबद्दल कागाळी केली तिथल्या त्या राजाला खलिफाला मोठ राग आला हे बंदकार बोलायचं हे बोलायचं बंदकार बोलणं थांबवं तुझं त्यांनी थांबवलं नाही बघा काय केलं गुडघ्यापासून पाय कापले गुडघ्यापासून पाय कापले आता रक्ताची पाट वाहू लागले वा 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 मिया, अरे काई आ, तो 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 वा 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 प्रभू काय तुझी कृपा आहे मला पाण्याजवळ जायला लागत होतं नमाज पडण्याकरता पण माझ्या अंगातून एवढा प्रवाह वाहतोय तेच हातात घेतलं लावलं माझ्या प्रभूची काय कृपा आहे माझे पाय कापले नसते तर एवढा प्रवाह माझ्या अंगात आहे हे कळलं नसतं निष्काम अपत्य प्रसवत जाय निष्काम अपत्य प्रसवत जाय तुकाराम महाराजांच्यावर अनेक संकट आली पण कधीही देवाला अपशब्द वापरला नाही जिजाबाईंनी वापरला माझं बोलणं कळलं का पण तुकाराम महाराजांच्या वाङ्मयामध्ये म्हणजे खालच्या लेवलचं नाही अलग अलक्षात ते सुद्धा देवाशी भांडले पण देव ते सुद्धा कसं होतं प्रेमाचं होतं एकदा असेच मस्त झाले तुकाराम महाराज खूप आनंद झाला देव समोर उभे ए पांडुरंगा काय बघतोस माझ्याकडे ते म्हणले काय झालं तुकाराम महाराज काय माझं भजन कसं होतं अरे तू करून घेतलेलंच होतं पण कसं होतं कसं होतं ते म्हणले तुको बर या तृप्ततेचा अवतार मी आहे पण तुझ्या भ भजनाकरता माझीसुद्धा तृप्ती भुकलेली असते ते ऐकून आज तृप्त झालो ते ऐकून आज तृप्त झालो मी रोज वाट पाहतो माझा तुका केव्हा येईल माझा तुका केव्हा येईल बरं झालं म्हणले तृप्त झालास ना चाल चाली नारायणा घाली दंडवत आपल्या कल्याणा लागून क्या रुबाब आहे नाही रुबाब असा होता असा काय चाली नारायणा घाली दंडवत चाल रे ए साष्टांगाड मला ते म्हणले बाबा तुला नाही काढायचं तर कोणाला तृप्त अवस्थेला तृप्तता तुझ्या भजनाने जर मिळत असेल ते म्हणले माझ्या भजनाने नाही मी भजन करतो तुझ्या नावाने कळलं का म्हणजे आपल्या गळ्यात घातलेला हार त्याच्या गळ्यात घालायचा त्यांनी पुन्हा आपल्या गळ्यात घालायचा ही प्रक्रिया नामे नामस्मरण ही प्रक्रिया नामे भजन काय तू मला दे मी तुला देतो आम्ही घ्यावे तुमचे नाम तुम्ही द्यावे आम्हा प्रेम ऐसे निवडले संति मुळी वैसोनी कांती आम्ही तुझं नाव घ्यावं त्या बदल्यात तू आम्हाला प्रेम द्यावं समाधान म्हणून महाराज म्हणतायत कसं घडलं त्रिभुवनी आनंदन माय गे माये आपे आप परमानंद ओसंडत आहे आणि आनंद जेव्हा मावत नाही तेव्हा जो बाहेर प्रकट होतो तो परमानंद परमानंद आजी मानसी भेटी झाली संतासी परमानंदुआजी मानसी काय झालं परमानंद नुसता आनंद नाही विशाचा आनंद हा भाग निराळा आणि जो आनंद कायम टिकून राहतो तो तो कशाने प्राप्त होतो बघा बाप रुख्मादेर विठ्ठल उगे माय देव भाव सांडोनी भोगतेचा एक विठ्ठल नामानेच तो तुम्हाला मिळणार आहे कशाने मिळणार नाही गाते श्रोते पाहते चतुर विनोदे दुश्चिते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळा ते विणवणी करा विठ्ठल स्मरण माऊलीचाच अभंग आहे गाते किती मंडळी असतात कीर्तनाला गाणारे असतात श्रोते पाहते नाही का काही पाहण्याकरता आलेले असतात बर का आता काही सुरुवातीला जे आले असतील चला बो दरवर्षी चातुर्मास चालतो महाराजांना आपण टी व्हीलाही बघतो अजून मजून जरा पाहायला तर जाऊ म्हणून पहिल्या दिवशी आले आणि आत्ताही आलेत म्हण हा एवढा जो क्राऊड आहे तो, तो सगळा चौतीस वर्षाचा नाही आहे प्रत्येक वर्षाला त्याच्यात वाढवत गेली काही वर गेले काही खाली आले नाही कळलं हो कितीतरी वर गेले किती जरी जे सुरुवातीच्या काळामध्ये होते कितीतरी ज्यांचं आयुष्य संपलं पण नवीन येतच जातात नवीन बघायला येतात आणि आपले होऊन जातात माझं म्हणणं कळलं का हां म्हणून तरी तेवढं रोज जमतं आहे अवघड आहे का एका कार्यक्रमाकरता येणं सोपं असतं पण महिने येणं इतकं सोपं नाही आहे याचा अर्थ कळला का तुम्हाला त्या मूळच्या तृप्तीपर्यंत जाण्याचा आनंद प्राप्त होतो म्हणून तुम्ही येत आहे नाहीतर येणारच नाही तुम्ही तुम्हाला कळू दे नाही तर न कळू दे पण उत्तर हेच आहे म्हणून गाते श्रोते पाहते पाहण्याकरता आले चतुर चतुर जो असेल तो बरोबर मुद्दा घेऊन जातो प्रवचनातला विनोद आहे काही माणसं म्हणतात बाबा महाराज अजून मधून फार विनोद चांगला करतात म्हणून करता येतात काय नवऱ्यावर बायकोवर मुलावळावर मग तो घरी गेल्यावर बायको विचारते आज काय विनोद केला महाराजांनी सांगा विनोद दुश्चित आहे कसं व्हा महिनाभर यांना जावं होतं कोणाला आता काय करायचं तुला हा नाही नाही काय करायचं आणि एवढं ऐकून 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 काय व्हायचंय नको ऐकूस तू ज्यांचं व्हायचं ते होईल नाही तर नाही होईल तुला काय पंचायत आहे दुश्चित आहे आपण तर करायचं नाही पण दुसरं कोणी करत असेल तर तेही बघवत नाही आता हा मातोश्री बंधू वगैरे येतात ना काय अगदी रोज भावाभरांच्या प्रवचनाला जाता तुम्हाला वा बरं जमचं सगळं सोडून ते म्हणले सोडून